अजित पवारांना भाजपसोबत आणल्यानं प्रफुल्ल पटेलांवर कारवाई होत नाही का? रोहित पवारांचा सवाल। झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहूंच्या कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, छापेमारीत 300 कोटींचं घबाड, नोटांची मोजदाद सुरूच। पुणे आयसिस प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई, ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणांसह देशात 44 ठिकाणी छापे, 15 जण अटकेत, शस्त्रास्त्रांसह हमासचे झेंडे जप्त। मनोज सरांगे यांच्याच लातूर धाराशिवमध्ये सभा, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या नाहीतर मराठे काय आहे ते महाराष्ट्राला कळेल, सरांगेंचा इशारा। कांद्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी पियुष गोयल यांची भेट, कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं आश्वासन। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शरद पवार मैदानात, पवारांच्या उपस्थितीत उद्या चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांचा एल्गार। दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। एनटी अवॉर्ड सोहळ्यात एबीपी माझाची बाजी, प्रोग्रॅमिंग विभागात पुरस्कारांचा चौकार, 10 बातम्या, माझा कट्टा, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन आणि स्पेशल रिपोर्टचा गौरव। आजपासून दुसऱ्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेला सुरुवात, चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीमध्ये कुस्तीचा थरार। अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या गर्भगृहाचं काम जवळपास पूर्ण, तर रामलल्लाच्या मूर्तीला घालण्यात येणारी वस्त्र तयार करण्याचं काम पुण्यातील सौदामिनी हँडलूमला। तामिळनाडूमध्ये मिचॉंग वादळ उसरलं तरी चेन्नईतील सखल भागात पाणी साचून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू। भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात, आजपासून 2020 मालिका, डर्बनच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।